चला तर आजचा आमचा दशरा स्पेशल ब्रेकफास्ट आला आहे. ओके, तर आज आहे आमचा स्पेशल दशरा ब्रेकफास्ट. तर असं आम्ही आता ब्रेकफास्ट मस्त एन्जॉय करू. आता फक्त 9:15 झाले, ब्रेकफास्ट करू आणि त्याच्यानंतर आज खूप कामं आहे दसऱ्याचे. जसं की जयेशला बाजारातून जाऊन थोडंसं सामान वगैरे आणायचंय, त्याच्यानंतर काय करायचंय, खूप काम म्हणजे गाड्यात व्हायची आहे, पूजा करायची आहे, हार बनवायचे आहे, स्वयंपाक करायचा आहे आणि खूप काही करायचं आहे. सर्वांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. सर्वांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मागच्या वर्षीचा हा ब्लॉग होता, आपला 9th ब्लॉग होता आणि हा ब्लॉग आपला 124 आहे. तर आपण कन्सिस्टंट आहे, सो धन्यवाद मॅडमला. आपण मागच्या वेळेस नव्हतं केलं, मॅडममुळे आणि माझ्यामुळे पण का, आणि तुमच्या प्रेमामुळे सगळ्यात महत्वाचं आपण कन्सिस्टंट युट्यूबर आहे. राहू द्या, असंच प्रेम राहू द्या आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, फक्त व्हिडिओ बघू नका. तर चला चला, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया. ऐक ना, त्यांनी मला सांगितलं खवा बाहेर ठेवला 15-20 मिनिटं. ओके, म्हणजे तो मोकळा होईल मग मळायला लावलं ते, त्याच्यामुळे डायरेक्ट फ्रीज मध्ये काही ठेवू नको, ठीक आहे. चालेल, सुई धागा दे ना. सुई धागा नाही आणला, मी तुला मेन्शन केलं होतं मागच्या मागच्या वेळेस आहे. कुठे आहे कुठे ठेवलाय? धागा तर सापडला. सुई कुठे? बाई मिल गया. दोन दोन आहे, एक सोडून. मीच ठेवली होती तिथे. सरळ पाहिजे, वाकडी पाहिजे, सरळ आहे. मीच ठेवली होती, मला माहिती आहे. आता तूच ठेवली का, सापडली ना. शिवणीचे तर हार बनून झाले. आता मला सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे गाड्यात वळायचे खाली, आणि नाश्ता इतका हेवी होऊन गेला ना की बेकार आळस येते. तिचं काम झालंय, तिने हार बनून झाले. आता मी जातोय गाड्यात घेऊन येतो. चला, सगळं सामान घेतलंय, स्टँडी बादली फडकं भेटलेली. चला तर आपल्या दोन्ही गाड्या लावल्या इथं आणि खूप जास्त गाडी खराब आहे, धुवायला खूप वेळ लागेल. यावेळेस याला कोणीच नाही धुवायला, सगळे त्या कोपऱ्यात धुत आहे. मागच्या वेळेस फुल धिंगाण होते. बॉय डन विथ पाईप वॉशिंग, दोन्ही गाड्या मस्त धुतल्या आहे. आता शिवानी तिकडे पूजा करेल, थोड्या वेळाने मस्त आवरून येऊ आम्ही दोघं. आता मस्त वाळू द्या त्यांना. तरी बऱ्यापैकी खूप जास्त घाण होती यावेळेस, तरी बऱ्यापैकी मी चांगली वॉश केली आहे. झालं ना व्यवस्थित? बेकार घाण होती माझ्या गाडीला मागे. चल, माझं झालं. yes. बाईक वॉश पूर्ण झाल्या दोन्ही पण. तू काय करते आता? माझं पण ऑलमोस्ट झालंय. मेनू काय डिसाइड केलं सांग ना. वांग्याची भाजी, अजून गुलाबजाम, वरण भात भाजी. ओके, डन, सिंपल, गुड. इकडे खव्याचं बघ, ते ठेवलं ना मोकळं म्हणून, बघ भारी झाले ना. वांग्याची भाजी पण ती माझ्या तुमच्या येईल मजा. ट्राय कर चांगली बनवायची. बाई आपसारा कोण उचलेल? यस, सगळे काम एकदम टाइम टू टाइम सुरू आहे, पण मी आंघोळ करायचं विसरलो कामामध्ये. तर शिवानीने आठवण करून दिली, भाऊ आंघोळ तरी कर पहिले. आता गाडी वगैरे धुवून झाली, आंघोळ वगैरे करतो आणि त्याच्यानंतर मग मस्त आवरू आणि खाली पूजा करायला जाऊ. आज नेहमीप्रमाणे आपल्या ग्राउंडवर पण जायचंय, ग्राउंडवर जाऊन पूजा करायची सगळ्या साहित्यांची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळ्यांनी दसरा एकदम धूमधडाक्यात साजरी केली असेल. यस, आणि 15 दिवसावर दिवाळी पण येते, कारण आपला व्हिडिओ हा 1-2 दिवस लेट येतो. चला मस्त आंघोळ काय करतो, आवरतो आणि मग तुम्हाला भेटतो मित्रांनो. येस, आज मस्त पैकी बायकोच्या हातचे गुलाबजाम एक नंबर बनवते बायको, एक नंबर. तुम्हाला दाखवू सगळं. जास्त लाल होती का तुझी? जास्त लाल करतोय? जास्त होते नाही, खरंच आहे, करते ती चांगलं कर. बापरे, एक नंबर बाई, पूर्ण काळे गेले तुझ्या.
खाला जामुन दागो एक नंबर भाई। काय बनवलं आजीन त्यांनी आज चंद्रपूरला मम्मीकडे आजीकडे कोड्याची बोंडा आहे। कोड्याची म्हणजे डांगर डांगर त्याला शिजवून घेतला आणि मग त्याचा ती बोंडा बनवतो गोड। चला तर मित्रांनो मस्त आंघोळ वगैरे झाली आहे रेडी झालोय। आता सगळ्यात महत्वाचं पूजा करून घेऊ, सगळ्या हार लावून घेऊ, गाडीची पूजा घराची पूजा मागे देवपूजा करून घेऊ। अरे काच का साकद होत स्वस्तिक काढ इथे काढ पहिले अशी स्ट्रेट लाईन पाडत नाही का तू काम ना कसं काढू इथे दोन असे फाड ना पहिले चला तर मस्त आपलं फायनल ताट आलंय भजी। आणि मी तुम्हाला पहिलेच बोलत होतो गुलाबजाम बघा किती मस्त झाले, वांग्याची भाजी वरण भात पोळी मस्त। समोर रामायण चालू आहे, रामायण लावू आणि जेवणाचा आस्वाद घेऊया। व्हॉट्सअप गाईज गुड इव्हिनिंग। खाल्ल्यानंतर जो नशा आला होता खतरनाक झोप लागली आणि बाहेर बघा पूर्ण वातावरण पावसात झालंय। दरवर्षीप्रमाणे आपण ग्राउंडवर पूजा ठेवतो, यावेळेस पण ठेवली आहे, बट आता पाऊस पडून गेलाय मे बी मी जेव्हा झोपलो होतो, बट वातावरण तर अजून तसं ढगाळ आहे। होप सो की आता पाऊस नको पडायला। झाला रेडी? नाही बघत होतो वातावरण पाऊस थांबले। पावसाचं खूप मस्त वातावरण झालंय पण ठीक आहे, पूजा वगैरे होतपर्यंत पाऊस पडला नाही पाहिजे, बट फिलिंग गुड म्हणजे थंड झालंय। येते ना मी थोड्या वेळात, येते थोड्या वेळाने। आता कुठे, मी आता उठली, आता रेडी वगैरे होते। चला तर ग्राउंड वर पोहोचलोय, पण ज्याची सगळ्यात जास्त भीती होती तो म्हणजे पाऊस। मी पूर्ण पावसात इथं ग्राउंड वर पोहोचलो, इथं आल्यावर ड्रेस चेंज केला परत आणि मागे आपला रेनकोटने आपलं वाचवलंय। तर अजून कोणी काय आलं नाहीये पावसामुळे, मे बी आमचे विद्यार्थी मंडळ येईल का नाही माहित नाही, बट पूजा तर करावी लागेल। सह लेंगे क्या होता है ये भी सह लेंगे। दशहरा फेस्टिवल आई थिंक सबको पता है क्यों होता है, कोई बता सकता है व्हाई? हाँ बताइए प्लीज। रामायण की कहानी की वजह से।
आले आपल्याला सोनं द्यायला. थँक यू. द्या काय काय काय. सोन्यासारखं राहा. ओ हे घ्या, परत घ्या. सोन्यासारखे राहा. हॅपी दसरा. हॅपी दसरा. गुलाबजाम खाणार मग काय खाणार, काहीच नाही खाणार. ठीक आहे, चला बाय. कशी झाली पूजा? एक नंबर. अरे पण तू गेले गेले पाऊस लागला माहितीये का? माझा मूड ऑफ झाला पूर्ण. मी म्हंटल रेडी वगैरे होते आणि पाऊस लागला. पूजा कुठं मांडायची ते समजत होतं, आतमध्ये मारलो पण छोट्या बाहेर सगळे आले होते बऱ्यापैकी पावसामुळे. तिकडे लेट पाऊस झाला, इकडे लवकर झाला. इथे तू जसा निघाला ना तसंच कंटिन्यू पाऊस होता. म्हटलं जाऊ दे कुठे पाऊस जाते. आपण सोनं द्यायचंच राहिलं अजून. ओके, हॅपी दसरा. हॅपी दसरा तुला. सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा. तुम्हाला घ्या, सोनं घ्या. धन्यवाद धन्यवाद. आणि आपले सगळ्यांना देऊ ना, आपल्या सगळ्या लोकांना, आपल्या फॅमिलीला. चला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हे दसऱ्याचं सोनं घ्या, आमच्यावर प्रेम राहू द्या, सबस्क्राईब करा, आनंदित राहा. अजून काय बोलू? सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा. सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा. हे मी आत्ता शिकले माहितीये तुला. आत्ता छोटे छोटे मुलं आले होते ते असं बोलले सोनं घ्या सोनं सोन्यासारखं राहा. म्हटलं अरे हे काय नवीन पण मस्त. चला तर मित्रांनो, आजचा दिवस एकदम मस्त गेला, सगळे काम व्यवस्थित झाले, पाऊस पण पडला पण आपली पूजा काही थांबली नाही. तर सर्वांना मनापासून पुन्हा एकदा दसऱ्याच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला आपण हा ब्लॉग आता इथेच एंड करू. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. येस, थोडं सबस्क्राईबचं जे स्पीड आहे तो थोडं कमी झालाय, वाढवा. त्याच्यामुळे आमचं प्रोत्साहन पण वाढेल आणि अजून चांगले चांगले कॉन्टेंट, चांगले चांगले व्लॉग तुम्हाला नक्की येतील. थोडस व्लॉगला एक 5-7 दिवसाचा गॅप पडतोय कारण की वर्कलोड थोडासा वाढलाय. स्पोर्ट्स डे आहे माझ्या स्कूलमध्ये. सो नक्की आपण पुढच्या आठवड्यात ट्राय करू की सगळं काही रुटीनला सेट होईल. तर चला, इथपर्यंत सगळं काही ठीक आहे आणि तुम्ही पण सर्व मजेत असाल आणि स्वतःची काळजी घ्या, एन्जॉय करा लाईफ. तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. चला बाय.